मी राजेश यशवंत खांदवे राहणार रामशेज तालुका दिंडोरी जिल्हा नाशिक। होऊ घातलेला सुरत चेन्नई एक्सप्रेस हायवे हा आमच्या क्षेत्रातून जात आहे। साहेबांनी आम्हाला विभागीय अधिकाऱ्यांनी भूसंपादन त्यांनी आम्हाला मागच्या 26 तारखेला नोटीस इश्यू केल्या आणि माझ्या माहितीनुसार जिल्ह्यात फक्त आमचे 6 गड जात आहे म्हणून त्यांनी छोट्यात छोटं क्षेत्र गाव निवडून त्या गावाचा लोकांचा काय उद्रेक होतो या हिशोबाने त्यांनी आम्हाला नोटिसा इश्यू केलेल्या आहेत। त्याच्यामध्ये जो रक्कम दिली गेलेली आहे ती रक्कम जर बघितली तर अक्षरशः अन्याय होतोय। त्या पैशांमध्ये साधी तिथं 1/2 एकर जमीन येणार नाही असे भाव आज आमच्या इथे प्रचलित आहेत। 60 ते 65 लाख रुपये एकरने आमच्या इथं जमिनी जाते। MIDC जवळ आहे, विमानतळ जवळ आलेलं आहे आणि एक्सप्रेस हायवे पण आता जाते। बागायत जमिनी असताना संपूर्ण आमच्या जिराईत धरल्या, 12 मै बागायत आमच्या पिंपळनाऱ्यामध्ये फक्त 2 क्षेत्र धरले गेलेले आणि आजच्या तारखेला 90% जमिनीवर द्राक्ष बाग पाणी पाईपलाईन आहेत। हे सगळं ते सर्वे करून गेलेले असतानाही कुठलाही त्याचा विचार न करता हा जो भाव दिलेला आहे अन्यायकारक भाव आहे आणि या गोष्टीला आमचा तीव्र विरोध आहे आणि तो विरोध दाखवण्याकरता आज तमाम नाशिक जिल्ह्यातले बाधित शेतकरी आम्हाला पाठिंबा देण्याकरता पिंपळनाऱ्यावरनं इथपर्यंत आमच्या बरोबर आलेले आहेत।